महाराष्ट्र शासनाने समस्त समाजाला गुलामगिरीकडे नेणारे दोन जीआर प्रस्तुत केले. दोन्ही जीआर रद्द करावेत यासाठी सामाजिक न्याय आणि संविधान संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं इशारा धरणं आंदोलन क्रांती चौकात करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारने 6 सप्टेंबर 2023 रोजी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा आणि 18 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील 62,000 शाळा खासगी करण्याचा जीआर प्रस्तुत केला आहे. गेल्या 2 शतकाच्या काळात ब्राह्मण पासून ते आदिवासीपर्यंत झालेल्या महापुरुषांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शिक्षण घेणं आणि नोकरी करणं हा मानवी अधिकार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं भारतीय संविधान या बाबीला मूलभूत अधिकारात समाविष्ट केलं गेलं. महापुरुषांनी आणि संविधानाने दिलेले हे अधिकार काढून घेऊन नागरिकांनी केवळ गुलाम म्हणून जगावं असे हे जीआर आहेत. मनुस्मृतीलाही लाजवेल असे हे शासन आदेश आहे. याचा सर्व स्तरातून निषेध व्हायला हवा. शहरातील तमाम महाविद्यालयातले विद्यार्थी, शहरातील सर्वच कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आणि संचालक यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभागी व्हावं. या पुढच्या काळात कोणत्याही क्षेत्रातही जागा कायमस्वरूपी राहणार नसल्यामुळे सर्वच जाती धर्माच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात्मक होणार असल्यामुळे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी डॉक्टर ऋषिकेश कांबळे, मुकुंद सोनवणे, पंडित बोर्डे, विजय उर्फ गुड्डू निकाजे, प्राध्यापक मनोहर लोंढे, सचिन निकम, भीमसेन कांबळे, दौलतराव मोरे, सुनीलाल जाधव, अमीन भाई, तुताराम जाधव, मिलिंद खंडागळे, बाळासाहेब वानखेडे, प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भाणुसे, सुग्रीव मुंडे, योगेश गुगे, महेंद्र मलदुंडे, मेघानंद जाधव इत्यादी या आंदोलनात सहभागी आहे. ब्युरो रिपोर्ट, एएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.